नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार एम व्यंकय्या नायडू यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पक्षाध्यक्ष अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. विरोधी पक्षांचे उमेदवार गोपाल कृष्ण गांधी यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, समाजवादी पार्टीचे रामगोपाळसभेचे 545 असे एकूण 790 सदस्य मतदान करतील. मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात येणार असून निकाल जाहीर होईल. उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाल्यानंतर काल रात्री नायडू यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी तर नगरविकास मंत्रालयाचा कार्यभार ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्वीकारला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विविध मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेत आज शेतकऱ्यांच्या समस्या आणि गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेला हिंसाचार या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच या मुद्द्यांवर आधी चर्चा करावी अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांच्या खासदारांनी हौद्यात उतरून गदारोळ केला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळातच 3 विधेयकं मांडण्यात आली. त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत उत्तर प्रदेशात दलितांवर झालेल्या कथित अत्याचारांचा मुद्दा आज गाजला. या विषयावर बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती भाषण देत असताना झालेल्या गदारोळामुळे कामकाज आधी 3 आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. व्यक्तीची खासगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय 9 न्यायाधीशांचं बृहत घटनापीठ स्थापन करणार असून त्या पीठाकडे ही सुनावणी वर्ग केली जाईल असं न्यायालयाने आज सांगितलं. आधार कार्डाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. जम्मू काश्मीरच्या गुरेज भागात आज लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत 2 दहशतवाद्यांना ठार केलं. पाकिस्तानी सैन्याने सीमारेषेजवळ आज पुन्हा संघर्षविरामाचं उल्लंघन करून उखळी तोफांचा मारा केला. राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातल्या भिंबेरगली या भागातल्या लष्करी छावण्या आणि नागरी वस्त्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केलं. या हल्ल्याचा कडवा प्रतिकार करत भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. राज्यातलं ऊस पिकांचं 3,05,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या विशेष योजनेला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 दुप्पट करण्याच्या धोरणाच्या अंमलबजावणीअंतर्गत गटशेतीला प्रोत्साहन आणि सबलीकरणासाठी आगामी 2 योजनेलाही मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुलींचा जन्मदर वाढवण्यासह मुलींचं आरोग्य आणि आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी राबवण्यात येणारी माझी कन्या भाग्यश्री योजना येत्या 1 ऑगस्टपासून सुधारित स्वरूपात राबवायलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याचप्रमाणे बलात्कार पीडिता तसंच अॅसिड हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य तसंच त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेच्या निकषात बदल करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. भूविकास बँकांबाबतच्या धोरणात्मक निर्णयात सुधारणा करण्यासह अनेक लोकोपयोगी निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. मुंबईला संपूर्ण पावसाळ्यात सुरळीत ठेवू अशी हमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत मुलुंड इथं नूतनीकरण केलेल्या महाकवी कालिदास नाट्यमंदिराचं लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत जास्त पाऊस पडतो त्याला मुंबई महानगरपालिका जबाबदार कशी असा प्रश्न उपस्थित करत महापालिका कायम टीकेची धनी ठरते याबद्दल ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. मुंबईच्या शान असलेल्या वास्तूंचं जतन येणारी पिढीही करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह नाट्य क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. आदिवासी विशेषतः कातकरी समाजाच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेने नाशिक इथं मोर्चा काढला होता. या सेनेचे अध्यक्ष दीना उघाडे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. नाशिक रोड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत गेल्यानंतर आंदोलकांनी 28 मागण्यांचं निवेदन आयुक्त महेश झगडे यांना दिलं. नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाच्या अनेक लोकांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.